सो हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे सौजन्य साने. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आजचा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे, बट येस तो तेवढाच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. सो तुम्ही जर रत्नागिरी एक्सप्लोअर करण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रत्नागिरीमधले बेस्ट टुरिस्ट प्लेसेस दाखवणार आहेत बेस्ड अपॉन माय एक्सपिरियन्स. फक्त प्लेसेस नाही दाखवणार आहे तर तुम्ही कोणती प्लेस कोणत्या दिवशी बघू शकतात हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो तुम्ही ह्या व्हिडिओला एक ट्रॅव्हल गाईड किंवा एक ट्रॅव्हल आयटनरी सॉर्ट ऑफ अ व्हिडिओही बोलू शकतात. सो हा व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा. बट आपला मेन व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असाल किंवा ह्याच्या अगोदरी आला असाल बट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का मी ट्रॅव्हल रिलेटेड असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येतो. सो आता आपण आपला मेन व्हिडिओ चालू करूया. सो मी तुम्हाला एक ब्रीफ आयडिया देतो आहे की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 डेजची आयटनरी शेअर करणार आहे आणि ह्या 4 दिवसामध्ये आपण रत्नागिरीमधले साधारण 12 प्लेसेस कव्हर करणार आहोत. सो आपल्या ट्रिपचं फर्स्ट डेस्टिनेशन असणार आहे गणपतीपुळे. आय एम व्हेरी शुअर की ह्या प्लेसच्या इंट्रोडक्शनची काहीच गरज नाही आहे. सगळ्यांना माहिती असेल की गणपतीपुळे एक्झॅक्टली काय आहे. इकडे तुम्ही ऑन अन एव्हरेज 2 ते 3 तास स्पेंड करू शकतात. इट ऑल डिपेंड्स इकडे किती गर्दी आहे. सिन्स हा फेमस स्पॉट आहे देर आर चान्सेस की इकडे गर्दी खूप जास्ती असू शकते. तसंच दर्शन झाल्यानंतर तुमच्याकडे काही ऑप्शन्स आहेत तिथे टाईम स्पेंड करण्यासाठी. मंदिराच्या बरोबर समोर तुम्हाला एक बीच बघायला मिळतो आणि ह्या बीचवरती तुम्ही वॉटर स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीही करू शकतात. सो तुम्ही काय करायचं चूज करतात ह्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही इकडे किती टाईम स्पेंड कराल. पण आय वुड से ॲटलिस्ट 1 तास तुम्हाला इकडे लागणारच किंवा मॅक्सिमम 2 ते 3 तास तुम्ही इकडे स्पेंड करू शकतात. गणपतीपुळे बघितल्यानंतर तुम्ही टुवर्ड्स रत्नागिरी सिटी मागे येऊ शकतात. आता हा जो पॅच आहे ना, म्हणजेच गणपतीपुळे ते रत्नागिरी सिटी, ह्या पॅचमध्ये तुम्हाला खूप सारे सुंदर बीचेस बघायला मिळतील. सो डे 1 चे पुढचे डेस्टिनेशन्स हे सगळे बीचेस असणार आहेत, नेमली काजीरपाटी बीच, भंडारपुळे बीच आणि द मोस्ट फेमस आरेवारे बीच. इकडे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाइम स्पेंड करू शकतात, बट आय वुड रेकमेंड की तुम्ही सनसेट हा आरेवारे बीचवरून बघू शकता, कारण का इकडून तुम्हाला एक सुंदर सनसेट बघायला मिळू शकतो. आरेवारे बीच हे ॲक्च्युली 2 बीचेस आहेत, म्हणजे 2 वेगवेगळे बीचेस आहेत. सो आय वुड रेकमेंड की तुम्ही आरे बीचवरून सनसेट बघा. मी जेव्हा इकडे गेलो होतो ना तेव्हा इकडून मला एक सुंदर सनसेट बघायला मिळालेला, जो तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. सो इकडे आपला डे 1 संपतो. आपण चालू केलेलं गणपतीपुळेपासून आणि आपण तिकडून मागे आलो आणि एकाच लाईनमधले सगळे बीचेस कव्हर करत करत आपण रत्नागिरी मेन सिटीपर्यंत आलो. सो ऑन द सेकंड डे ऑफ अवर ट्रिप आपण एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करणार आहोत आणि ती म्हणजे स्कूबा डायव्हिंग. आता ही ॲक्टिव्हिटी करायला थोडा जास्ती टाईम लागू शकतो, म्हणून ऑन द सेकंड डे ऑफ अवर ट्रिप मी फक्त ॲडिशनली 1 बीच बघायचं रेकमेंड करणार. बट ती पुढची गोष्ट आहे, सध्या आपण वळूया आपल्या स्कूबा डायव्हिंगकडे. सो रत्नागिरीमध्ये स्कूबा डायव्हिंग मिरिये बीचकडे होतं. मी मुद्दामून स्कूबा डायव्हिंग स्टार्टिंगला ठेवलेलं आहे, कारण का सकाळचा जो टाईम असतो ना तो व्हिजिबिलिटीसाठी खूप चांगला असतो. तुम्ही सकाळी पहिलं स्कूबा डायव्हिंगला जाऊ शकतात. मी जेव्हा इकडे स्कूबा डायव्हिंगला गेलेलो तेव्हा माझा अनुभव खूपच चांगला होता आणि त्या डाईव्हची तुम्ही एक क्लिप आता पुढे बघू शकता.
स्कूबा डायविंग होईपर्यंत ना आपला ऑलमोस्ट हाफ डे संपलेला असेल. सो लंच झाल्यानंतर तुम्ही रत्नागिरी सिटी जवळ असलेलाच एक बीच बघू शकता ज्याचं नाव आहे भाटिये बीच. सो भाटिये बीच इज द सेकंड डेस्टिनेशन ऑफ डे टू. सो तुम्ही इकडे सनसेट पर्यंत टाइम स्पेंड करू शकतात. सिन्स हा स्पॉट सिटीपासून थोडा जवळ आहे म्हणून इकडे कदाचित जास्ती गर्दी असू शकते, बट माझा असा अनुभव आहे की प्रत्येक क्राऊडेड प्लेसवरती एक अशी जागा असते इकडे कोणच जात नाही आणि त्याच्यामुळे तो स्पॉट खूप सेक्युलेटेड असतो आणि खूप शांत असतो. फक्त तुम्हाला थोडासा एफर्ट घेऊन तो स्पॉट शोधायला लागतो आणि आम्ही इकडे एफर्ट घेतला आणि आम्हाला हा सुंदर स्पॉट इकडे बघायला मिळाला. सो आपण सेकंड डेला दोन स्पॉट्स कव्हर केले, एक म्हणजे स्कूबा डायविंगची ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आणि सेकंड म्हणजे भाटिये बीच. सो तिसऱ्या दिवशी आपण सगळ्यात जास्ती स्पॉट्स कव्हर करणार आहोत. ऑन द थर्ड डे आपण चार स्पॉट्स बघणार आहोत. आता हे चारही स्पॉट्स आहेत ना, आय कॅन सी लाईक दिस की हे दोन दोनच्या लॉट्समध्ये आहेत, म्हणजे दोन स्पॉट्स थोडे जवळ आहेत एकमेकांपासून, मग थोडं अजून पुढे जायला लागतं आणि नेक्स्ट दोन स्पॉट एकदम जवळ आहेत. सांगायचा पॉईंट हा आहे की जरी तुम्ही चार स्पॉट्स एका दिवशी कव्हर करत असाल तरी अजिबात घाई होणार नाही आहे आणि तुम्ही आरामात चारही स्पॉट्स कव्हर करू शकता. आता हे चारही स्पॉट्स आहेत ना, हे पावस आणि पावसच्या पुढे आहेत, म्हणजे ऑन द थर्ड डे आपण फक्त पावसची साईड कव्हर करणार आहोत. ओके, सो पावसमध्ये मी तुम्हाला दोन प्लेसेस रेकमेंड करीन बघण्यासारख्या. एक म्हणजे स्वामी स्वरूपानंद मठ आणि दुसरं म्हणजे गणेशगुळे बीच. स्वामी स्वरूपानंद मठ हे खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे आय डोंट थिंक सो की ह्या प्लेसच्या इंट्रोडक्शनची काही गरज आहे. ॲक्च्युली आतमध्ये गेल्यानंतर ना शूटिंग करायला अलाउड नाही आहे, सो तुम्हाला मी दाखवू शकत नाही की एक्झॅक्टली आतमध्ये काय आहे, बट येस ही नक्कीच बघण्यासारखी जागा आहे. सो आय वुड रेकमेंड की तुमच्या आयटनरीवरती नक्कीच पाहिजे. स्वामी स्वरूपानंद मठ बघितल्यानंतर आपण गणेशगुळेला जाऊ शकतो. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्येही खूप वेळेला हे मेन्शन केलेलं आहे, जेव्हा केव्हा गणेशगुळेचा रेफरन्स आलेला आहे मी हे नेहमी बोलत आलेलो आहे की गणेशगुळे इज वन ऑफ द बेस्ट बीच. हे व्हिडिओज बघून तुम्हाला नक्कीच समजेल की मी गणेशगुळेला वन ऑफ द बेस्ट बीचेस का बोलतो. गणेशगुळे बीच बघितल्यानंतर आपण आपल्या थर्ड डेस्टिनेशनकडे जाणार आहोत, विच इज नियर कशेळी. सो पावस ते कशेळी हे जे अंतर आहे ते साधारण 40 किलोमीटरचं अंतर आहे. कशेळीला गेल्यानंतर तुम्हाला दोन स्पॉट बघण्यासारखे मी रेकमेंड करीन, एक म्हणजे कशेळी कनकादित्य सूर्य मंदिर आणि दुसरं म्हणजे देवगळी बीच. कशेळी कनकादित्य मंदिर आहे ना, हे एक सन टेम्पल आहे आणि म्हणून हे सनसेटच्या अगोदर बंद होतं, टू बी व्हेरी स्पेसिफिक सनसेटलाच बंद होतं. सो फर्स्ट आपण सूर्य मंदिर बघू शकतो आणि नंतर सनसेट बघायला आपण देवगळी बीचला जाऊ शकतो. कशेळी कनकादित्य मंदिर हे महाराष्ट्रातलं एकमेव मूर्ती असलेलं सूर्य मंदिर आहे आणि हे मंदिर साधारण 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. ह्या मंदिरापासून साधारण 2 किलोमीटरच्या अंतरावरती देवगळी बीच आहे. देवगळी बीचवरती तुम्ही एक सुंदर सनसेट बघू शकता. थर्ड डेला जर तुमच्याकडे स्पेअर टाईम असेल तर तुम्ही पूर्णगड किल्लासुद्धा बघू शकता, जो बेसिकली पावस ते कशाळीच्या मध्ये आहे. सो ऑन द थर्ड डे आपण जेवढे प्लेसेस बघितले ना तिकडे तुम्ही मिनिमम 1 आवर स्पेंड करू शकतात किंवा मॅक्सिमम 2 आवर स्पेंड करू शकतात, डिपेंडिंग ऑन युअर चॉईस. बट आय वुड रेकमेंड की सनसेट हा तुम्ही नक्कीच देवगळी बीचवरच बघा.
सो इकडे आपला थर्ड डे संपला. आपण थर्ड डेला पावस साईड पूर्ण कवर केली आणि ती कवर करून परत आपण रत्नागिरी सिटीमध्ये आलो. सो बेसिकली मी इकडे एक अझम्पशन करतोय की तुम्ही तुमचे स्टे ऑप्शन जे आहेत ना ते रत्नागिरी सिटीमध्येच बघता आहात. ॲक्च्युली अजून पण काही स्टे ऑप्शन्स आहेत पावस किंवा गणपतीपुळे साईडला, बट सिन्स रत्नागिरी सिटीमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत, सो मी इकडे एक अझम्पशन करतोय की तुम्ही रत्नागिरी सिटीमध्येच राहणार आहेत आणि ऑन द बेसिस ऑफ दिस अझम्पशन मी ही आयटनरी प्लॅन केलेली आहे. सो आता आपल्या ट्रिपचा फोर्थ डे म्हणजेच लास्ट डे चालू होत आहे. फोर्थ डेला मी दोन स्पॉट्स ठेवलेले आहेत, नेमली तिभा पॅलेस आणि रत्नदुर्ग फोर्ट. आता हे दोन्ही स्पॉट्स सिटी जवळ ठेवलेले आहेत आणि पर्पजली मी तसं केलेलं आहे, कारण का रात्री किंवा संध्याकाळी जर तुम्हाला बस किंवा ट्रेन पकडून तुमची रिटर्न जर्नी चालू करायची असेल तर तुम्ही आरामात हे दोन स्पॉट्स कव्हर करून तुमची रिटर्न जर्नी चालू करू शकता. तिभा पॅलेस हे ब्रह्मदेशच्या राजाचं पॅलेस आहे. इकडे तुम्हाला त्या राजाबद्दलचा इतिहास तसंच काही जुन्या काळातल्या वस्तू बघायला मिळतील. तिभा पॅलेसचं आर्किटेक्चर बघण्यासारखं आहे, सो इकडे नक्की भेट द्या. तिभा पॅलेस बघितल्यानंतर तुम्ही रत्नदुर्ग फोर्टला जाऊ शकता. रत्नदुर्ग फोर्ट हा रत्नागिरीमधला एक जलदुर्ग आहे. इकडे तुम्हाला खूप काही गोष्टी बघायला मिळू शकतात. तुम्हाला इकडे तटबंदी बघायला मिळू शकते, बुरुज बघायला मिळू शकतात, तसंच समुद्राचा एक सुंदर असा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळू शकतो. इन ॲडिशन टू दॅट तुम्हाला इकडे एक हिडन केव्हसुद्धा बघायला मिळू शकते. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट तुम्हाला इकडे एक माइंड ब्लोईंग सनसेट बघायला मिळू शकतो. सो रत्नदुर्ग फोर्ट आपला लास्ट डेस्टिनेशन होता. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलेलं की आपण ह्या व्हिडिओमध्ये 4 दिवसामध्ये साधारण 12 places कवर करणार आहेत. सो मी ते तुम्हाला करून दिलेलं आहे. एक मी माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती एक आयटनरी बनवलेली आहे. नाव डेफिनेटली हा तुमचा चॉईस आहे, तुम्ही काही प्लेसेस ॲड करू शकतात किंवा काही प्लेसेस कमीही करू शकतात बेस्ड अपॉन युअर चॉईस. सो टोटली तुमचा कॉल आहे तो, बट मी माझ्या हिशोबाने बेस्ट पॉसिबल आयटनरी तुम्हाला बनवून दिलेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझं प्रेझेंटेशनही तुम्हाला आवडलं असेल, म्हणजे द वे हॅव एक्सप्लेन की तुम्ही कोणती जागा कधी बघू शकतात हे तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल ना तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंटही करा, सो मला कळेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे की नाही आवडला आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली तुमच्या फ्रेंड्समध्येही शेअर करा, किंवा ज्यांना कोणाला रत्नागिरीला जायचं असेल किंवा फिरायचं असेल ओके त्यांच्याबरोबर ह्या व्हिडिओ शेअर करा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. सो टिल द नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय.